पंढरपूर शहर आणि तालुक्यात काल रात्री पावसाने दमदार सुरुवात केली आणि पाहता पाहता शहराच्या न्यू बागवान मोहल्ला, संभाजी चौक, भगवान नगर आदी परिसरातील रहिवाशांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय। तर रात्रभर संततधार सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणच्या घरात शिरलेल्या पाण्यामुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली आहे। तर शहराच्या सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने रस्ते जलमय झाले असून मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना वाहन चालवणंही अवघड झाले। दरम्यान शहराच्या बागवान मोहल्ला भागामध्ये नगरपालिकेने नाले सफाई न केल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचं तेथील नागरिकांकडून सांगण्यात आलं। मात्र सुरू झालेल्या पावसाळ्याच्या पहिल्या दमदार पावसाच्या दणक्याने पंढरपूरच्या नगरपालिका प्रशासनाला आव्हान दिलंय। तर आता तरी नगरपालिका प्रशासनाने शहरातील ड्रेनेज तसंच गटारी या तुंबलेल्या ठिकाणी स्वच्छता करून पाणी साचणार नाही याची काळजी घेत काम सुरू करावीत अशी मागणी आता होऊ लागली आहे। पंढरपूर शहरात 64 किलोमीटर पावसाची नोंद झाली असून तर पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथे 40 मिलीमीटर, चळे येथे 52 मिलीमीटर, करकम येथे 38 मिलीमीटर, पटकरोली 22 मिलीमीटर, भंडी शेगाव 27 मिलीमीटर, भाळवणी 22 मिलीमीटर, कासेगाव 44 मिलीमीटर, तुंगत येथे 40 मिलीमीटर, पुळज येथे 13 मिलीमीटर अशा प्रकारे 322 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। दरम्यान शहरातील चप्पल दुकानांच्या लाईन खाली असलेल्या मोठ्या गटारीचं गाळ काढून सफाई करणं गरजेचं असून सरगम चौक उड्डाण पुलाखाली हे पाणी साचल्यानं वाहन धारकांना कसरत करावी लागते तर अनेक उपनगरातील रस्ते देखील चिखलमय झाल्याचं दिसून येतंय।